नमस्कार, मी सुवर्णा जोशी। आपण पाहताय आयबीएन लोकमत स्पेशल। गर्भलिंग निदान चाचणी करणं हा गुन्हा आहे आणि मुलगी आहे असं कळल्यावर गर्भपात करणं हा त्याहून मोठा गुन्हा आहे, पण अशा अनेक घटना वारंवार घडताना आपण पाहतो आहोत। फक्त गावागावांमध्ये नाही तर अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये सुद्धा हे प्रकार होत आहेत आणि म्हणून अनाम कळ्यांची हत्या अजून किती दिवस होत राहणार आहे, आपण किती दिवस ही हत्या बघत राहणार आहोत हाच प्रश्न आहे। या पुढारलेल्या आणि लिख्या पढ्या लोकांमध्ये म्हणे मुलगी असो किंवा मुलगा फरक नाही, आम्हाला कधीही कोणीही चालेल असं म्हणणारे लोक आहेत, पण तरीही गर्भलिंग निदान करणारी दुकानं आजही तेजीत चालत आहेत आणि मुलगी आहे हे कळलं की छुप्या पद्धतीनं गर्भपातही करून घ्यायचा अशा घटना वारंवार घडत आहेत, मनसुन्न होतं। प्रश्न पडतो हाच की तो पुढारलेल्या लिख्या पढ्यांचा हाच महाराष्ट्र। सप्टेंबर 2010 परळीचा डॉक्टर सुदाम मुंडे आणि त्याची बायको सरस्वती सुदाम मुंडे दोघंही गर्भलिंग निदान करायचे आणि मुलगी असेल तर गर्भपातही करून द्यायचे। विजयमाला भटेकर या महिलेचा गर्भपात करतेवेळी मृत्यू झाला आणि त्यानंतर हे प्रकरण समोर आलं। लेक लाडकी अभियानाच्या ॲडव्होकेट वर्षा देशपांडे यांनी स्टिंग ऑपरेशन केलं आणि मुंडेचं पितळ उघडं पडलं। मुंडे राजरोसपणे अनेक वर्ष गर्भलिंग निदान चाचणी करत होता आणि गर्भपातही। काढलेल्या गर्भाचे अवशेष राहू नयेत म्हणून त्यानं दोन कुत्रेही पाळले होते, ते भ्रूण अवशेष तो कुत्र्यांना खायला देत असल्याचं समोर आलंय। या मुंडे प्रकरणानंतर स्त्रीभ्रूण हत्येच्या घटनांनी बीड हादरून गेलं, त्यानंतर अनेक हॉस्पिटल्सची चौकशी झाली, सानप हॉस्पिटलही जाळ्यात आलं, डॉक्टर शिवाजी सानपला त्याच्या पत्नीसह अटक झाली। गर्भपातासाठीच्या इंजेक्शन्स विकणाऱ्या बीडमधल्या मेडिकल स्टोअर्सवर सुद्धा कारवाई झाली। मुंडे पतीपत्नीवर कारवाई झाली, ते दोघंही अटकेत आहेत। तरीही उपहासाने म्हणावं लागतं, याने थोडाच समाज बदलणार आहे। मार्च 2017 पश्चिम महाराष्ट्रातल्या सांगली जिल्ह्यात अनेक जीवांना उमळण्याआधीच मारून टाकणाऱ्या डॉक्टर खिद्रापुरेचं प्रकरण समोर आलं। म्हैसाळ इथल्या भारती हॉस्पिटलच्या तळघरात तो बेकायदा गर्भपात करायचा। पुन्हा एकदा घडलं तसंच। मणेराजुरीच्या स्वाती जमदाडे या महिलेचा गर्भपात करताना मृत्यू झाला आणि हे प्रकरण सगळं उघडकीस आलं। काढलेले भ्रूण तो एका शेतात पुरून ठेवत होता। प्रकरण समोर आल्यावर ती जागा खोदली असता 19 भ्रूणांचे अवशेष आणि हाडं सापडली। याचं मोठं रॅकेट असल्याचं समोर आलं। डॉक्टर खिद्रापुरेसह या गर्भपात प्रकरणाशी निगडीत असलेल्या सगळ्यांना ताब्यात घेण्यात आलं आणि काहींना अटकही करण्यात आली आहे। हे खिद्रापुरेचं प्रकरण ताजं असतानाच पुण्यातील दौंड जवळच्या बिरोबाची वाडीमध्ये फिरतं गर्भलिंग निदान केंद्र चालवणाऱ्या डॉक्टरसह 2 जणांना अटक करण्यात आली। दौंड पोलीस आणि वैद्यकीय अधीक्षकांनी ही कारवाई केली आहे। हे रॅकेट असून ते किती मोठं आहे याचा सध्या पोलीस शोध घेत आहे, पण पुन्हा पुन्हा एक प्रश्न अनुत्तरितच राहतोय, अजून किती वर्ष अनाम कळ्यांची हत्या होत राहणार आहे आणि आपण किती दिवस बघे बनून राहणार आहोत। पुण्यामधील दौंड जवळच्या बिरोबाची वाडीमध्ये फिरतं गर्भलिंग निदान केंद्र चालवणाऱ्या डॉक्टरसह 2 जणांना अटक करण्यात आली, पण नेमकं हे प्रकरण काय आहे ते आधी जाणून घेऊया। पाटस दौंड या मार्गावरील बिरोबाची वाडी हे अगदी 2186 लोकसंख्येचं गाव। याच गावात गर्भलिंग निदान करणारी एक व्हॅन येणार असल्याची माहिती दौंड पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी डॉक्टर मधुकर शिंदेला रंगेहात अटक केली, तर त्याचा सहकारी सोमनाथ होले हा फरार आहे। एजंट्स मार्फत रुग्ण मिळवायचे आणि गर्भलिंग निदान करून द्यायचं हा त्यांचा धंदा गेले अनेक दिवस सुरू होता। हा जो मधुकर शिंदे हा डॉक्टर आहे, हा रत्नागिरी येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून तो काम पाहतो आणि त्याने तिथे तो 1.5 वर्षापासून कामावर नाही आणि तो या पद्धतीने त्याच्या सियाज गाडीमध्ये तो सर्व ते मशीन वगैरे घेऊन हिंडायचा, त्याची सियाज गाडी आणि सर्व मशीन वगैरे आम्ही ताब्यात घेतलेलं आहे। आम्हाला हे प्रकरण हे संपूर्ण प्रक्रिया पार पाडल्यानंतर 1 तासाने कळलं की इथं गर्भलिंग चाचणी करण्यासाठी निदान करण्यासाठी काही पथक आलतं, काही पोलीस यंत्रणेचे अधिकारी होते, डॉक्टर लोक होते, हे नंतर आम्हाला 1 तासाने कळालं।
तर तो इथंच वाडीमध्ये ते झालेलं आहे. अशा घटना आमच्या गाव वाडीत कधीही पाहायला मिळल्या नाहीत आणि झालेल्याही नाहीत. ही पहिलीच केस अशी. डॉक्टर शिंदे हा फलटणचा असून यापूर्वी रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तो कार्यरत होता. पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर त्याच्यावर गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. एका घरामध्ये अक्षरशः त्या एका घरामध्ये एका खोलीत पडदा लावून ते आम्हाला तिथे ते डॉक्टर त्यांचा अटेंडंट आणि त्या तीन महिला तिथे दिसल्या. पोलिसांनी स्टिंग ऑपरेशन करून हे उघडकीस आणलं प्रकरण. पण तिथे त्या डॉक्टरकडे पोर्टेबल मशीन आम्हाला सापडलं आणि त्याने सरळ एका महिलेला सांगितलंही होतं की तुला मुलगी होणार आहे म्हणून. या प्रकरणात गर्भलिंग निदान करून घेण्यासाठी आलेल्या तीन महिला साक्षीदार झाल्यात. तर डॉक्टर शिंदेनेही गुन्ह्याची कबुली दिली आहे. या प्रकरणी अकलूज, बारामती, फलटण आणि म्हसवड इथंही अधिक तपास सुरू आहे. म्हैसाळ येथील सांगलीची घटना जी आहे ती नुकतीच ताजी असताना अशा पद्धतीने गर्भलिंग निदान चाचणी करणारे फिरतं वाहनसुद्धा जे आहेत ते वाढलेले आहेत आणि त्याचबरोबर स्त्रीभ्रूण हत्यासुद्धा जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये होती आहे आणि हे रॅकेट 3 ते 4 जिल्ह्यांमध्ये पसरलं असण्याची शक्यतासुद्धा येवत पोलिसांनी व्यक्त केलेली आहे. दौंड तालुक्यात वरवंड इथं 10 वर्षांपूर्वी गर्भलिंग निदान करणाऱ्या एका डॉक्टरवर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा अशीच घटना समोर आल्यामुळे जोपर्यंत समाजाची मानसिकता बदलत नाही तोपर्यंत हे प्रकार सुरूच राहणार हे पुन्हा एकदा स्पष्ट झालंय. व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह हलिमा कुरेशी, IBN लोकमत, पुणे. पुण्याजवळच्या असलेल्या दौंड तालुक्यातील वरवंड इथं 10 वर्षांपूर्वी दिवेकर हॉस्पिटलमध्ये मुलगा आहे का मुलगी सांगून स्त्री जातीचा गर्भ असेल तर गर्भपात केला जात असे हे प्रकरण इथल्या गावकऱ्यांमुळे आणि विशेष करून महिलांमुळे उघडकीस आलं आणि पुणे जिल्ह्यामध्ये या प्रकरणानंतर खळबळ उडाली. या प्रकरणात डॉक्टर दिवेकर अटक असताना त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा मृत्यू झाला. पण गाडलेली अर्भकं जनावरं बाहेर आणत असल्याची माहिती महिलांनी दिली होती. याविषयीच या गावातल्या महिलांशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधी हलिमा कुरेशी यांनी. म्हैसाळ सांगली येथील सगळ्याच गर्भलिंग निदान आणि स्त्रीभ्रूण हत्येच्या या सगळ्या मोठ्या एका घटनेनंतर पुन्हा एकदा दौंड तालुक्यातील बिरोबाची वाडी इथे सुद्धा फिरत्या गर्भलिंग निदान करणारं जे केंद्र आहे त्याच्यावरती कारवाई करण्यात आली. डॉक्टरला ताब्यात घेण्यात आलं. खरं तर 10 वर्षांपूर्वी दौंड तालुक्यातीलच वरवंड या ठिकाणी दिवेकर हॉस्पिटलमध्ये अशाच पद्धतीने गर्भपात करून ते सगळेच जे गर्भ आहेत ते पुरले जात होते आणि त्याचा त्रासही नागरिकांना होत होता. तर त्याच्यापैकीच ह्या साक्षीदार आपल्या बरोबर आहेत. नेमकी अशा घटना सांगण्यासाठी लोकांनी पुढाकार घेणंही खूप गरजेचं आहे आणि तेच कुठेतरी कमी पडताना दिसतंय. काय सांगाल, अनेक ठिकाणी अशा घटना घडतात, गर्भपात केले जात आहेत आणि तिथे मुलगी असल्यामुळे हे सातत्याने होतं. पण तुम्ही स्वतः पाहिलंय त्या गोष्टी काय होतं, लोक पुढाकार घेत नाही, सांगत नाहीत, पण तुम्ही मात्र तो पुढाकार घेतला होता, तुम्ही सांगितलं होतं. हॅलो. कारण का ते आम्हाला खूप त्रास व्हायचा पहिल्यापासून. जसे ते मुलं छोटे छोटे बाळ पडायचे, त्रास व्हायचा. हा, कुत्रे हे डुकरं होते आमच्या इथं ते घेऊन यायचे. पण आता काही ते तसं काही होत नाहीये. पहिला खूपच त्रास झालेला आहे. काय त्रास झाला होता तुम्हाला? आमच्या दारात पडायचे. पहाटेपासून आम्ही दार उघडलं की ते पडायचे. काय पडायचे? ते छोटे बाळ बच्चे पडायचे. गर्भपात केलेलं ते गर्भ कुत्रे ओढून आणायचे, डुकरं ओढून आणायचे, ते पडायचे आमच्या दारामध्ये. आम्ही मी जाऊन स्वतः सांगायचे त्यांना डॉक्टरांना की त्या पडले 2-4. आईन आमच्या इथं हे होतो गुढीपाडव्याच्या दिवशी आमच्या दारात केवढं मोठं 7 महिन्याचं पडलं होतं ते हे तानाजी दिवेकरांनीच बघितलं, सगळ्या गावातल्या पुढाऱ्यांनी बघितलं, काही केलं नाही त्यावेळेस आणि ते नेलं. आता तसं काही नाहीये. पहिला होता त्रास 10 वर्षांपूर्वी. तुम्हाला एक घटना घडली असेल सांगलीमध्ये, असं झालं, तो डॉक्टर पण अशा पद्धतीने पुरवून ठेवत होता. इथल्या दिवेकर डॉक्टरांचा त्याच्यानंतर मृत्यू झाला किंवा आता इथे ते काही चालत नाही, बट तुम्ही पुढे आला होता, तुम्ही ती तक्रार केली होती. आम्ही भरपूर तक्रार केल्या पण कुणीही त्याचं मार्गदर्शन केलं नाही. ग्रामपंचायतीने पण नाही घेतलं आणि पुढाऱ्यांनी पण नाही घेतलं, कुणीच घेतलं नाही. फक्त पैसे खायला सगळे होते. अच्छा, नंतर ते उघडकीस आलं मात्र? हा, नंतर उघडकीस आले. तुम्ही काय सांगाल, यांनी सांगितलं की ते तुमच्या म्हणजे हॉस्पिटलच्या मागे तुमचं घर आणि त्याच्या मागे ते सगळं येऊन पडत होतं, कुत्रे आणत होते किंवा डुकरं गल्लीतच पडत, सगळ्यांना माहिती. पण कसे फक्त तो कोणी बोलणार नाहीये. ग्रामपंचायत मध्ये पण केली होती तक्रार एकदा. ग्रामपंचायतीत लोकांनी असं एकदा आम्ही टोपल्याखाली झाकून ठेवलं होतं, छोटस होत एकदम, तर या असेल 3-3.5 महिन्याचं. अच्छा,
म्हणजे इतक्या म्हणजे 7 महिन्यापर्यंतच पण तुम्ही तिथे गर्भ ते पाहिलेले, गर्भपात केल्यानंतर निघणारा जो गर्भ आहे तो डॉक्टर तिथेच पुरून ठेवत होता आणि त्याच्यानंतर कुत्री असेल किंवा जनावर असतील ते उकरून आणून दुसऱ्या दरवाजापर्यंत शेजारी राहणाऱ्या लोकांच्या घरापर्यंत ते जाऊन पडत होतं. काय नेऊन हे करत होते काय सांगाल, म्हणजे नेमकं आता ह्यांनी सांगितलं पण आता ह्या घटना घडतात, तुम्ही कुठेतरी पुढाकार घेतला होता, तुम्ही महिलांनी पुढाकार घेतला होता पण अनेक जण बघून सुद्धा त्याविषयी ब्र सुद्धा काढत नाही. ग्रामपंचायतीतील लोकांनी अजिबात आम्हाला सहकार्य केलंच नाही. आम्ही लय वेळा गेलो सांगायला त्यांना पण ते काही असं मनावच घेत नव्हते. मग आम्ही स्वतःहून पण लय वेळा डॉक्टरांना सांगितलं पण ते काय ऐकत नाही. नंतर काय झालं, कसं काय ते प्रकरण पुढे आलं? मग ते आता असंच डॉक्टर संपल्याच्या मोहर मग ते बंदच झालं ना, तोवर तर चालूच होत. अच्छा, हीच ती बाजू आहे म्हणजे हॉस्पिटलची. आपण पाहतो की आपण दिवेकर हॉस्पिटलच्या मागच्या बाजूला आहोत आणि तिथे राहणारे सगळे कुटुंब आहेत, या कुटुंबांच्या दरवाजापर्यंत गर्भ जी आहे ती येऊन पडत होती कारण तो डॉक्टर तिथेच पुरून ठेवत होता. ह्या सगळ्या जर घटना पाहिल्या तर म्हैसाळ घटनेशी कुठेतरी एक आपण म्हणू की साधर्म्य, जरी आता इथे तसं काहीच घडत नसलं तरीसुद्धा अजूनही या वरवणगावामध्ये या सगळ्या प्रकरणाची एक जी सावली आहे म्हणूयात किंवा या प्रकरणाच्या विषयी दबक्या आवाजात का होईना लोक बोलत असतात, मात्र महिलांनीच पुढाकार घेतला होता आणि त्याच्यानंतर हे सगळंच प्रकरण पुढे आलं होतं. विडजनस गणेश कदमसह हलिमा कुरेशी, IBN लोकमत, पुणे. या वरवण गावातलेच गावकरी तानाजी दिवेकर यांनी सुद्धा या सगळ्या प्रकरणासंदर्भात आपली प्रतिक्रिया नोंदवलेली आहे. बिरोबाच्या वाडीत असं गर्भलिंग लिंगनिदान केंद्र सापडणं ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. खरं तर 10 वर्षापूर्वी आमच्या इथं वरवणमध्ये हा प्रकार झाला होता आणि दुर्दैवानं त्या डॉक्टरांनी ते करायला नको पाहिजे होतं पण ते केलं. परंतु आता मात्र असं काय इथं चालू नाही. पण आजची जर सामाजिक स्थिती पाहिली आणि पुरुष आणि स्त्री हे जर गुणोत्तर पाहिलं तर ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. दौंड तालुक्यात काही ठिकाणी अशा चाचण्या सुरू आहेत असं आम्हाला समजतं. याबाबत म्हणजे या चाचण्या सुरू आहेत परंतु अत्यंत चोरून चालू आहेत हे समजू देत नाही, कोणाला याची माहिती होत नाही. पण याबाबत मी मान्य पालकमंत्र्यांच्याकडे तक्रार करणार आहे. शेवटी प्रश्न हाच उरतो, अजून अशा किती घटना सातत्याने आपल्याला पाहाव्या लागणार आहेत, आपण बघे म्हणून या सगळ्यामध्ये असणार आहोत. वरवंटे गावातल्या या ज्या महिला आहेत यांनी जर पुढाकार घेतला नसता तर हे दिवेकर प्रकरण जे आहे गर्भपात प्रकरण ते सुद्धा समोर आलं नसतं. एक छोटासा ब्रेक घेऊ, लगेच भेटू. पहा फक्त ऐक गेलो. वैद्यकीय क्षेत्र हा बिझनेस झाला आहे आता, त्यामुळे म्हैसाळ घडतं. PCPNDT कायदा हा कायदा फक्त फॉर्म भरण्यापुरताच राहिलेला आहे. गर्भलिंग निदान केलं जातं, दूरच्या लोकांना कळतं पण पोलीस आणि प्रशासनाला कळत नाही, हे दुर्दैव आहे अशी खंत व्यक्त केली आहे स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर अरुण गद्रे यांनी. त्यांच्याशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधी हलिमा कुरेशी यांनी. जोपर्यंत भारतीय समाजामध्ये मुलींचा एक सन्मान होत नाही तोपर्यंत गर्भलिंग निदानाद्वारे होणाऱ्या स्त्रीभ्रूण हत्या ज्या आहेत त्या वाढतच राहतील अशा पद्धतीचं एक विचार जो आहे डॉक्टर अरुण गद्रे वारंवार मांडतात, ते माझ्याबरोबर आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात. तर म्हैसाळ घडतं तेव्हा मला माझ्या प्रॅक्टिसमध्ये असंख्य पेशंट मी असे बघितले आहेत आणि एक म्हातारा पेशंट त्याच्या मुलीला घेऊन आला होता. त्याच्या मुलीला 2 मुली होत्या आधी आणि आता त्याला माझ्याकडे सोनोग्राफी मशीन होतं, मी स्त्रीरोगतज्ञ होतो आणि मी एक तत्व म्हणून कायदा दूरच राहू दे पण तत्व म्हणून मी स्त्रीगर्भ म्हणजे चिकित्सा करायचो नाही आणि अर्थातच स्त्रीगर्भ मी गर्भपात करायचो नाही. पण त्याचं खूप भांडण झालं आमचं. ॲक्च्युली तो तासभर मला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न चालला होता की तुम्ही हे खरं समाज काम आहे, तुमचं माझ्या मुलीला मदत करण्याचं काम आहे तुमचं. आणि मी म्हटलं, मग शेवटी मी त्याला सांगितलं, नाही बाबा कायद्याप्रमाणे मला नाही करता येणार. त्याने इतका भेदक प्रश्न मला विचारला, मला माझ्याकडे आजही उत्तर नाही आहे की तुमच्या कायद्याला मुलगा मुलगी बघितलं नाही तर गर्भपातामध्ये काही पाप दिसत नाही पण मुलीचा गर्भ असला तर त्यात पाप दिसतं, हे काय बाबा गौर बंगला. आणि ते सुद्धा असं तुमच्या या कायद्यामुळे माझ्या या मुलीला, तिला जर तिसरी मुलगी झाली तर तिला घरातून काढून टाकले गेले, तेव्हापासून मी बेचेन आहे. दुसरीकडे मी बेचेन आहे
कारण मला असे काही डॉक्टर्स माहिती आहेत की ज्यांनी अजिबात गर्भलिंगन चिकित्सा ते करत नाही आणि तरीही ते PCPNDT कायद्याचं एक विचित्र रूप आहे, त्या रूपामुळे ते आज त्यांच्यावर खटले लागलेले आहेत. म्हणजे PCPNDT ॲक्ट तर यायलाच पाहिजे, कुठला तरी ॲक्ट हवाच, कारण ही निर्घृण घटना असतात या, हे थांबायलाच पाहिजे. त्यामुळे कायद्याला, शासनाला आपली भूमिका बजवायलाच लागणार. पण त्या PCPNDT कायद्यामध्ये फक्त फॉर्म भरलं यालाच महत्त्व दिलं गेलेलं आहे. आणि फॉर्मवर माझी एखादी सही जरी चुकीची असली तरी ते लिंगनिदान केल्याशी त्याचं तुलना होते. आणि अक्षरशः त्या कायद्याचं स्वरूप असं आहे की न्यायव्यवस्था बऱ्यापैकी डिस्क्रिप्शन वापरते पण तरीसुद्धा तिची पंचायत होऊन बसते. याची दोन मुळं आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे, ती मुळं आपण लक्षात घेत नाही. पहिलं मूळ आहे ते म्हणजे समाजाच्या धार्मिक रूढींमधल्या कल्पनांमधलं. नंबर दोन, गेल्या 30 वर्षात, विशेषतः 20 वर्षात, आप पूर्णपणे खाजगी वैद्यकीय सेवा अनियंत्रित आहे. म्हणजे कोणी हॉस्पिटल काढायची, होमिओपॅथी VMH काढायची का? मी असं म्हणत नाही की MBBS आणि MD डॉक्टर असे उद्योग करत नाहीत, पण मुळात अशा ठिकाणी हे खिद्रापुरे हा स्वतः BHMS होता, हे लक्षात घ्या की त्याचं मोठं हॉस्पिटल होतं. ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत, पण आपलं शासन खाजगी वैद्यकीय सेवेला नियंत्रण आणण्यासाठी पूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे. माझ्या समोर आलेल्या रुग्णाचा जीव वाचवण्याचाच कायम प्रयत्न करीन असं शपथ प्रत्येक डॉक्टरला घ्यावी लागते तो या वैद्यकीय क्षेत्रात येतो तेव्हा. मात्र ती शपथ विसरणारे सगळे डॉक्टर्स हे तितकेच दोषी आहेत. गर्भलिंग निदान करणारे, गर्भपात करणारे हे डॉक्टर तितकेच दोषी आहेत जितके दोषी तुमच्या माझ्यासारखे आहेत जे मुलगी नको म्हणतात किंवा गर्भपात करायला जातात, गर्भलिंग निदान करायला जातात. त्यामुळे आता आपल्याला आपल्यापासून सुरुवात करावी लागणार आहे जर बदल अपेक्षित असेल तर. जाताना काही शब्द आपल्यापर्यंत पोहोचवतोय, जाताना काही प्रश्न आपल्यापर्यंत पोहोचवतोय कोल्हापूरच्या राधानगरी इथले विक्रम वागरे आहेत, ज्यांनी गर्भलिंग निदान करणाऱ्यांवर, गर्भपात करणाऱ्यांवर आपल्या कवितेच्या माध्यमातून भाष्य केलेलं आहे. तेवढे शब्द आपल्यापर्यंत पोहोचवतो या कार्यक्रमातून जाताना. हे एक बरं आहे की पुरलेल्या गर्भांना अंकुर फुटण्या इतकी इथली माती उपजाऊ नाही. तसं असतं तर ओढ्यात, नाल्यात, झाडाझुडपात, माळरानावर, गावठाणात, स्मशानात, उकिरड्यात, कचरा कुंडीत, जिथे जिथे तुटली नाळ तिथे तिथे रुजले असते गर्भ आणि उगवले असते अनादि काळापासून मातीखालच्या अंधारात दबलेल्या प्रत्येक हुंकाराची शपथ घेऊन. कुठल्याच ऊन पावसाची, वादळ वाऱ्याची तमान बाळगता जगली असती ही रोपं, वाढली असती तुझ्या माझ्यापेक्षा, उंच झाली असती, विस्तारली असती आभाळवर आणि बहराच्या काळात फांदी फांदीवर फुललेल्या अगणित फुलांतून झलमल्या असत्या पुरी. वाऱ्यावर सळसळल्या असत्या, पावसासोबत खळखळल्या असत्या, अथांग पसरलेल्या अवकाशात झेपावल्या असत्या असीम पुरी. जर भेटलेच असते कधी मातीत पुरणारे हात तर त्यांनाही भिडल्या असत्या, बोलल्या असत्या. गर्भाशयातून बाहेर काढून तुम्ही पुरलात मातीत जे गर्भ, त्या प्रत्येक गर्भाच्या उदरात होत एक गर्भाशय, तुमच्या आईला आहे तसच. तुम्ही गर्भ नाही पुरले, तुम्ही पुरलीत गर्भाशय आणि निर्माण केलात मानवी संस्कृतीच्या विनाशाचा महामार्ग कृष्ण विवराकडे जाणारा. पण लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही पुरुषाच्या पोटात गर्भाशयाचं प्रत्यारोपण करत नाहीत तोपर्यंत आम्ही वाढत राहू, बहरत राहू आणि तुमच्या वांजोट्या पुरुषत्वाला आव्हान देत राहू. पुरलेल्या गर्भांना अंकुर फुटण्याइतकी इथली माती उपजाऊ नाही, हे एक बरच आहे.